डीआरजी किड्स। कथेचं नाव गुप्त कक्ष। खूप वर्षापूर्वींची गोष्ट आहे। एक राज्य होतं आणि तिथला राजा खूपच निर्दयी होता। एक दिवस त्याच्या मनात अचानक हा विचार आला की मला माझ्या राज्यात कोणताही वृद्ध व्यक्ती नको आहे। राजाजी हे काय बोलत आहात? राजाजी आपल्या राज्यात किती वृद्ध लोक आहेत तुम्हाला काही अंदाजा आहे का? मंत्री मला काही ऐकायचं नाहीये। कितीही असू दे मला काही फरक पडत नाही। अगदी बरोबर बोललात महाराज, मी तुमच्याशी सहमत आहे। राजाजी क्षमा असावी पण मी तुमच्याशी बिलकुल सहमत नाही। सिद्धार्थ मी एकदा बोललो तर बोललो। महाराज आपले किती सारे नातेवाईक आहेत जे वृद्ध आहेत। काय लावलंय तुम्ही लोकांनी? महाराज तुम्ही सिद्धार्थचं काही ऐकू नका, त्याची तर सवयच आहे। मंत्री जेवढे पण आपल्या राज्यात वृद्ध महिला आणि पुरुष असतील त्यांना त्वरित राज्याचे बाहेर करा। परंतु का राजाजी? कारण या लोकांना काम नाही करायचंय, हे नवं काही बनवू नाही शकत, फक्त खातात आणि पितात। मला हे लोक नको आहेत। पण महाराज। किंतु परंतु काही नाही, मी जे बोलतोय ते बोलतोय, ही माझी आज्ञा आहे। राजाजी आपली आज्ञा शिर सावध। राजाजी पण माझ्या आजोबांचं काय? मी त्यांना आपल्यापासून वेगळं नाही करू शकत। मी तुला शिक्षा देईन जर माझं नाय ऐकलंस तर। राजाच्या आज्ञेने राजदरबारातील मंत्री काही सैनिकांच्या मदतीने प्रत्येकाच्या घरात जाऊन प्रत्येक वृद्ध व्यक्तीला गोळा करतात। इकडे सिद्धार्थ लवकरात लवकर घरी जातो आणि आपली पत्नी शकुंतला आणि आजोबांना राजाच्या आज्ञेबद्दल सांगतो। आजोबा शकुंतला, राजाजींची आज्ञा आहे की या राज्यात कोणीही वृद्ध व्यक्ती नको आहे। ही कसली आज्ञा आहे? राजाजीला कोणी समजवणारा नाही मिळाला का? मोठ्या राजाजीच्या मरणाच्या नंतर ते आपली मनमानी करत राहतात। आता आपण काय करायचं? मी माझ्या आजोबांना नाही पाठवू शकत, हे मी राजाजींना देखील सांगितलं पण त्यांना काही समजतच नाहीये। माझ्याकडे एक योजना आहे। कसली योजना शकुंतला? सिद्धार्थ तुला आठवते का, आपल्या स्वयंपाक घराच्या मागच्या बाजूला एक गुप्त दरवाजा आहे, तिथून आपण गुप्त कक्षेत जाऊ शकतो। हो बाळा खूप चांगली योजना आहे, मीच बनवला होता संकटा काळासाठी। होय शकुंतला, मी तर विसरलोच होतो त्या कक्षेबद्दल, चांगली आठवण दिलीस। आपण आजोबांना तिथे लपवू शकतो। चला तर मग लवकर, आपल्याकडे वेळ नाहीये, सैनिक केव्हाही येतील। अशा प्रकारे सिद्धार्थने आपल्याच घरी आजोबांना त्या गुप्त कक्षेत लपवून ठेवलं आणि खाणं पिणं तिथेच देत राहिले। आणि अशा प्रकारे दिवसांनंतर महिने आणि महिन्यांच्या नंतर वर्ष निघून गेले, कुणालाच याची खबर नव्हती। यानंतर शेजारील राज्याच्या राजाने युद्धाची घोषणा केली। राजाजी आपल्या शेजारील राज्याच्या राजाने युद्धासाठी आवाहन केलंय। आपल्याला युद्ध करावंच लागेल। युद्धाची तयारी करा मंत्री। पण महाराज सिद्धार्थ दिसत नाहीये। शिपाई सिद्धार्थला निरोप पाठवा की राजाजीने बोलवला आहे। महाराज सिद्धार्थ आला। राजाजी काय झालं? तुला माहित नाही का आपल्या राज्यात युद्ध होणार आहे? राजाजी मला माहित आहे मला काय करायचंय, मी त्याचीच तयारी करत होतो। दोन्हीकडे युद्धाची तयारी चालली होती आणि हळूहळू युद्ध सुरू झालं। खूप साऱ्या सैनिकांचा जीव जातो पण युद्ध बंद होण्याचं नाव घेत नाही। दिवस जाऊ लागले, लढता लढता सैनिक थकून गेले आणि त्यांच्यासाठी असलेलं धान्य संपत चाललं होतं। हे खूप मोठं संकट वाटू लागलं होतं आणि सिद्धार्थ व्याकुळ होऊन राजाला भेटतो। राजाजी आपल्या सैनिकांसाठी आपल्या राज्यामध्ये धान्य संपत चाललंय, आता काय करायचं? हे युद्ध तर संपायचं नावच घेत नाही। मंत्री याचा उपाय सुचवा, आता आपण काय करायचं? राजाजी मी काय बोलणार? राजाजी आम्ही तर या युद्धापासूनच थकलो आहोत। अरे महाराज
आम्ही तर पहिल्यापासूनच बोलत होतो की हे युद्ध करायलाच नको. मंत्री, हे तुम्ही काय बोलत आहात? तुम्ही तर आत्तापासूनच हात टेकले आहेत. राजाजी, आम्ही तर तुम्हाला सत्य सांगत आहोत. राजाजी, मला विचार करण्यासाठी वेळ द्या, काही ना काही उपाय जरूर निघेल. सिद्धार्थ आपल्या घरी जातो आणि आपली पत्नी शकुंतला आणि आजोबांशी सल्लामसलत करतो. तेव्हा आजोबा त्याला एक योजना सांगतात. काळजी करू नकोस बाळा, माझ्याकडे एक योजना आहे. आजोबा, काय योजना आहे मला सांगा, कारण तुम्ही तर आता बाहेर येऊ शकत नाही. काही हरकत नाही, मी तुला सांगतो. तू बिलकुल असच कर, फक्त थोडीशी मेहनत लागेल. काही हरकत नाही, आम्ही मेहनतीला तयार आहोत. मुंगी उन्हाळ्यात अन्न गोळा करण्यासाठी खूप मेहनत करते, जेणेकरून त्यांच्या थंडीमध्ये उपयोग होईल. आणि ते खूप असत, तुम्हाला त्यांच्या वारुळ शोधावे लागतील. मला विश्वास आहे की तिथे तुम्हा लोकांना खूप जास्त अन्न मिळेल. धन्यवाद आजोबा, मी आताच जाऊन सैनिकांच्या मदतीने वारुळ शोधतो. तर अशा प्रकारे सिद्धार्थ सैनिकांशी बोलतो आणि सरळ शेतात जाऊ लागतो. जेव्हा तिथे हे लोक जातात तेव्हा शेतकऱ्यांकडे खूप अन्न मिळतं, जे त्यांनी वाईट दिवसांसाठी जमवून ठेवलं होतं. इथे या, बघा मला काय मिळालं. तुम्ही अगदी बरोबर बोलला होता. या शेतीच्या गोडाऊन मध्ये तर खूप अन्न आहे. चला, यांना गोळा करून राजमहालात घेऊन जाऊया. अगदी बरोबर बोललात. पहिलं मी या शेतकऱ्याला विचारतो. ठीक आहे. प्रधानमंत्री, तुम्ही इथे काय करत आहात? तुम्हाला तर माहीतच आहे की आपल्या राज्यात युद्ध चाललं आहे आणि आपल्या सैनिकांचं अन्न संपायला आलं आहे, तर आम्हाला तुमचं अन्न पाहिजे. जी प्रधानमंत्री जी, जशी तुमची मर्जी. आम्ही याला वाईट प्रसंगासाठीच ठेवलं होतं. मुंगी उन्हाळ्यात अन्न गोळा करण्यासाठी मेहनत करतात, तर आम्ही पण. अशा रीतीने सिद्धार्थ आणि मंत्री काही सैनिकांच्या मदतीने सगळं अन्न राज्यात घेऊन जातात आणि सगळे लोक खूप आनंदी होतात. आता ही बातमी राजाला कळते आणि तो सिद्धार्थचे अभिनंदन करतो. सिद्धार्थ, मला सांगितलं गेलं की ही तुझीच योजना होती. वा सिद्धार्थ वा, मी तुझ्यावर खूप खुश आहे. पण तुला कसं माहीत की हे? राजाजी, मला माफ करा, मी तुम्हाला नाही सांगू शकत. तुम्ही मला शिक्षा कराल. तू चिंता करू नकोस, काही होणार नाही, मी वचन देतो. खर तर माझ्या आजोबांनी मला हा सल्ला दिला आणि मी तर फक्त त्यांच्या आज्ञेचं पालन केलंय. तुझे आजोबा? ते तर या राज्यात नसेल पाहिजे होते. मी माझ्या आजोबांवर खूप प्रेम करतो आणि माझ्या पत्नीला देखील त्यांची सेवा करण्यात खूप समाधान मिळतो. मी त्यांना माझ्यापासून वेगळं नाही करू शकत, त्यामुळे मी त्यांना माझ्या घरातील एका गुप्त कक्षेत ठेवलं होतं. ते कायमचे तिथेच होते पूर्ण वेळ? हो राजाजी, मी आणि माझी पत्नी त्यांची काळजी घेत होतो. सिद्धार्थ, तू माझे डोळे उघडले आहेस, मला माझ्या चुकीची जाणीव करून दिली आहेस. मी किती मूर्ख होतो. राजाजी, काहीच हरकत नाही. तू आज मला हा धडा दिला आहेस की वृद्ध व्यक्तींचा अनुभव आणि ज्ञान कामाला येतो. महाराज, आपण आपल्या राज्यातील सर्व वृद्ध व्यक्तींना परत आणू शकतो का? एकदम बरोबर बोललात तुम्ही. मी त्या सर्वांची माफी मागेन. त्या लोकांना लवकरात लवकर परत आणा. राजाजींचा विजय असो, राजाजींचा विजय असो. अशा प्रकारे राजाने आपल्या राज्यातील सर्व वृद्ध व्यक्तींना राज्यात परत बोलावून घेतलं. सगळे खूप आनंदी होते आणि राजाला खूप आशीर्वाद दिला. राजाने सुद्धा त्या मंत्र्यांना हाकलून लावलं जे फक्त होला हो मिसळत होते आणि काहीच काम करीत नव्हते. हळूहळू हे राज्य पुन्हा आनंदी होऊ लागलं. वयस्क व्यक्तींचा महिमा त्यांच्या जीवनासाठी अंतदृष्टी आहे.